नमस्कार मंडळी, आज आपण जास्वंद या झाडाबद्दल थोडी अधिक विशेष माहिती पाहणार आहोत। आता हे जास्वंदाचं रोपट आपण मागच्याही व्हिडिओ मध्ये पाहिलेलं होतं। रोपट नसून हे झुडूप आहे, झुडूप म्हणजे थोडी रोपट्यापेक्षा अधिक उंची असलेलं। तर हे जास्वंदाचं झाड आहे आणि ही जास्वंदाची अगदी अशी ही गोजिरी गोजिरी सुंदर रंगाची म्हणजे पिवळा त्यांचा हा जो आहे करोला काय म्हणतो आपण याला दलपुंज आणि मध्यभागी पहा किती सुंदर असा लाल रंग आहे आणि वरती मध्यभागी पुन्हा तिथून एक दांडावर येतोय आणि त्याच्यावर आहेत पुंकेसर आणि मध्यभागी हा स्त्रीकेसर। तर अशा आणि हे आहे निदलपुंज। फुलाचे जे चार मुख्य भाग आहे हा देठ, नंतर निदलपुंज, पाकळ्यांच्या समूहाला म्हणतोय आपण दलपुंज, मध्यभागी जो दांडा येतोय त्याच्यावर हे जे पिवळ्या रंगाचे आहेत ते पुंकेसर आणि हे स्त्रीकेसर। तर अशा पद्धतीने ह्या जास्वंदाच्या फुलाची आपण मागच्या व्हिडिओत पण माहिती घेतली होती। मग आज आपण वेगळं काय पाहणार आहोत, तर त्याच्या शेजारच्या कुंडीमध्ये सुद्धा हे जे फूल आहे हे सुद्धा जास्वंदाचंच आहे आणि या जास्वंदाची आपण आता थोडीशी अधिक माहिती पाहू, फुलाचे भाग पाहूयात। हे पहा, या ठिकाणी हा त्याचा देठ आहे, पुन्हा हे निदलपुंज आहे हिरव्या रंगाचं जे की कळी असताना संरक्षण करतं आणि हा दलपुंज आहे। आता याला विशिष्ट अशा पाकळ्याच नाही आहेत, परंतु ह्या ज्या म्हणजे सगळ्या आणि हे स्वतंत्र नाही आहेत, काही बाहेरचा भाग जो आहे तो स्वतंत्र आहे परंतु आतला भाग जो आहे तो असा गुच्छाने आलेला आहे आणि त्याच दलपुंजाला हे पुंकेसराची एक छोटासा भाग जोडलेला आहे आणि हे स्त्री केसर आहेत। म्हणजे दोन फुलांमधला फरक आपल्याला लक्षात येईल की जास्वंदाचे जसे अनेक प्रकार असतात ते आपण इथे पाहतो आहोत। तो होता पिवळा जास्वंद, हा आहे अगदी कुंकवासारखा लाल भडक लाल रंगाचा जास्वंद। याचा जो दलपुंज आहे तो असा पहा एकदम गुच्छ आहे। याच्या ज्या आहेत या आपल्याला स्वतंत्र पाच पाकळ्या दिसत आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5। आता हे फूल तोडून त्याचं डिसेक्शन करणं वगैरे तर मी हे तुम्हाला दाखवणार नाही, परंतु इथे तुम्हाला दिसतंय की या पाच स्वतंत्र पाकळ्या आहेत आणि यामध्ये मात्र या सगळ्या पाकळ्या म्हणजे बाहेरच्या पाकळ्या ह्या अशा स्वतंत्र आहेत, परंतु आतला हा जो काही गुच्छ आहे तो असा पहा की एकमेकांना तो जोडलेला आहे। जर लांबून पाहिलं तर अगदी हे जणू जर लांबून पाहिलं तर हे गुलाबाचं फूल वाटेल आणि जवळून पाहिलं तर हे जास्वंद आहे। जास्वंदाची पहा, आता या झाडाची पानं पहा कशी पसरट आहेत, त्याची कडा ज्या दातेरी आहेत त्या आहेतच, परंतु या झाडाची पानं पसरट आहेत आणि या पिवळ्या जास्वंदाची पानं मात्र ही थोडीशी चिंचोळी आहेत। पहा म्हणजे कमी रुंदीची आहेत आणि त्याचं जे काही पर्णकडा आहेत त्या काही म्हणजे अगदी बऱ्याच पानांच्या त्या सलग पर्णकडा आहेत, काही पानांच्या कड्या थोड्याशा दातेरी आहेत, म्हणजे अगदी पहा इथे 1 आणि 2 हे असे अगदी 1-2 दातेरी आहेत। पण या पानाचं पाहाल जर आपण तर या पहा अगदी अशा छान दातेरी कडा आपल्याला अगदी दिसून येतात, अशा प्रकारची ही पानं आहेत। आपण मुख्यतः आजच्या व्हिडिओमध्ये काय करतोय, दोन जास्वंदाच्या झाडांमधला फरक लक्षात घेतोय। आता हे जे जास्वंदाचं झाड आहे हे पहा असं हे उंच वाढलंय, म्हणजे याला विशेष फांद्या नाही फुटल्या, याचे म्हणजे ते सरळ उंच वाढत गेलंय। या जास्वंदाचं झाड मात्र थोडं पसरट आहे, याला लगेच फांद्या फुटल्या आहेत आणि फांद्यांना याच्या या कळ्या येतात पहा, म्हणजे आणि याची जर कळी पाहाल आता आपण कळ्यांमधला फरक लक्षात घेऊ। हा या झाडाच्या ह्या ज्या काही कळ्या आहेत ह्या पहा अशा अगदी छोट्याशा आहेत, म्हणजे आता तुम्हाला दिसतंय ना इथे की कळीला संरक्षण करणारं जे निदलपुंजाचं आवरण आहे तर हे असं हिरव्या रंगाचं आहे आणि या झाडाची जर कळी पाहाल तर पहा आता ही कळी कशी उभट आकाराची आहे, मोठी आहे, उंच दिसतीये आपल्याला। हा बघा आता इथे हा जो निदलपुंज हा व्यवस्थित दिसतोय, किंवा याची ही जी काही कळी आहे ही अजून अगदीच लहान आहे, परंतु ही कळी आता उद्या उमलेल। तर हा कळ्यांमधला सुद्धा फरक आपल्याला लक्षात येतोय। आपण या व्हिडिओमध्ये विशेषतः काय काय पाहिलं, फुलांच्या आकारातला फरक पाहिला, फुलांच्या रंगातला फरक तर लक्षात येतोच आहे, फुलांच्या म्हणजे या जास्वंदाच्या पानांमधला फरक पाहिला, जास्वंदाच्या दोन रोपांमधला फरक पाहिला की हे पिवळ्या रंगाचं जास्वंद हे उंच वाढत आहे
आणि हे लाल रंगाचं जे जास्वंद आहे ते पसरट होत आहे, म्हणजे जागच्या जागी जमिनीपासून जास्ती उंचीवर न जाता फांद्या फांद्यांना त्याच्या कळ्या येत आहेत, आणि याची पानं ही अधिक दातेरी आहेत, याची पानं ही जरा चिंचोळी आहेत आणि सलग दिसत आहेत पहा आपल्याला। आणि याशिवाय जे आपण पिवळा आणि लाल जास्वंद म्हणतो त्याशिवाय केशरी रंगाचं सुद्धा जास्वंद आपल्या बागेमध्ये आहे, आणि ते सुद्धा लाल जास्वंदाप्रमाणेच मोठं गुच्छ असलेलं हे जास्वंद आहे। म्हणजे पहा आपण इथे पाहतोय त्याचं हे खरं तर याला एकावेळी अनेक कळ्या येतात, हा देठ आहे आणि हे कॅलिक्स आहे, म्हणजे काय निदलपुंज, कॅलिक्स हा करोला, करोला म्हणजे दलपुंज की जसा तो गुच्छाने आहे। आणि आता जर का आपल्याला याचे श्रीकेसर आणि पुंकेसर पाहायचे असतील तर ते हे पहा अगदी असे जवळपास नसल्यासारखाच भाग आहे याच्यामध्ये, परंतु अगदी छोट्यात छोटा या ठिकाणी आता आपण पाहतोय। तर इथे पहा हे पहा ठीक आहे, तर म्हणजे याला पुंकेसर आणि श्रीकेसर हे भाग अगदी लहान प्रमाणात आणि विभागलेले असतात। इथे पाहतोय आपण पहा अगदी छोटासा हा इथे हा श्रीकेसर आहे। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंद असतात। आता या केशरी रंगाच्या जास्वंदाची पानंही आपण पाहतोय की अजून पुन्हा त्या दोन झाडांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत, म्हणजे ही म्हणजे चिंचोळी आहेत, कमी आकाराचे आहेत, कमी पसरट आहेत आणि पुन्हा ही म्हणजे दातेरीकड आहे, आणि एका वेळी अशा अनेक कळ्या याला लागतात। इथे पाहतोय आपण तर असे जास्वंदाचे वेगवेगळे प्रकार आपण विद्यार्थी आणि एक अभ्यास करणार म्हणून लक्षात ठेवूयात। त्याचप्रमाणे काही जास्वंद मी परवा सांगितलं गुलाबी असतात, काही जास्वंद पांढरी असतात, तर अशा पद्धत आणि जास्वंदाच्या फुलांचा औषधामध्ये उपयोग केला जातो। जास्वंदाची फुलं ही तेलामध्ये उकळवून त्याचा अर्क केला जातो आणि त्याचं केसांना मालिश करण्यासाठी या जास्वंदाच्या फुलांचा उपयोग होतो। अशा पद्धतीने मुलांना हे फक्त फुलं माहिती असतात परंतु ह्या जास्वंदाची झाडं कशी वेगवेगळी आहेत हे सुद्धा सांगण्याचा या व्हिडिओमधून आपण प्रयत्न केलेला आहे। आणि मुख्य म्हणजे मी पुन्हा पुन्हा असं म्हणेल की एकतर पर्यावरण संवर्धनासाठी म्हणा किंवा निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणा, पहा किती छोट्याशा कुंडीमध्ये इतकं सुंदर हे जास्वंदाचं फूल आलंय। नर्सरीमध्ये उपलब्ध असतं, त्याच्यासाठी विशेष काहीच काळजी घ्यावी लागत नाही। त्याच वनस्पतीच्या झाडांचा पालापाचोळा आपण टाकायचा आहे, पाणी घालायचं आहे, मधून अधून आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो ओला कचरा निघतो तो सुद्धा आपण या कुंड्यांमध्ये जिरवू शकतो आणि निसर्गाचं सौंदर्य हे अनुभवू शकतो। धन्यवाद।